सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे. जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मंजूर करावे. आदींसह शेतकरी, शेतमजूर, महिला, मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा येवला येथे काढण्यात आला. अनुसूचित जाती जमातीतील भूमिहीनांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवा. आदिवासी भूमिहीनांना वनहक्क कायद्यांतर्गत अटीशर्तीवर जमिनी देण्यात याव्यात. धुळगाव येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबवावी. दलित आदिवासी जमातीतील लोकांना 15 वर्षांपूर्वी मिळालेले घरकुल निर्लिखित करून नवीन घरकुल योजनेचा लाभ मिळावा. विशेष घटक योजनेचा कालावधी ठरवून पात्र लाभार्थ्यांना पुन्हा लाभ मिळावा. आडगाव रेपाळ शिवारामध्ये अक्षयप्रकाश योजना तात्काळ राबवावी. भारनियमन कमी करावे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जाती जमातीतील विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य पूर्वीप्रमाणे शाळेतच वाटप करण्यात यावे. महाराजस्व अभियान तात्काळ राबवावी. आशा स्वयंसेविकांना 2000 मासिक वेतन देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार पठारे यांना देण्यात आलं. याप्रसंगी स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारेंसह भाऊसाहेब गरुड, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, राजेंद्र बनसोडे, विक्रम पवार, नवनाथ पवार, नवनाथ पगारे, तुळशीराम जगताप, विकास दुनबळे, जनार्दन केरे, रंजना पठारे, कांताबाई गरुड आदींसह अनेक जण उपस्थित होते. याप्रसंगी याविषयी स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारेंनी अधिक सांगितले. आज तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर 3 वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे या वर्षी पाऊस झाला, परंतु या काही पिकाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातल्या त्यात NDC बँकेकडून लोकांचा वसुली करण्यात आली, परंतु त्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात NDC बँक अजून एकही पाऊल पुसलेला तयार नाही. त्यातल्या त्यात NDC बँकेने आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अतिशय धोक्याची घंटा म्हणजे ते म्हणजे जप्तीच्या नोटिसा बजावलेला आहे. त्या जप्तीच्या नोटिसाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे. आमची दुसरी मागणी प्रामुख्याने ही आहे की विशेष घटक योजना ही आहे फक्त दलित लोकांसाठी आहे. एकदा दिलेला लाभ तो परत दिला जात नाही. का दिला जात नाही? नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या जाहीरप्रमाणे जर पाहिलं तर 5 वर्षानंतर तो लाभ दिला जातो, परंतु ह्या मनमानी लोकांच्या विरोधात, मनमानी प्रशासनाच्या विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आज मोर्चा काढून या सर्व गोष्टीचा निषेध करत आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, SN मीडिया, येवला.